यांनी जे सांगितलेलं आहे तशी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मार्फत आपण तपासणी करतो। आपण मांडलेल्या सगळ्या बाबी आम्ही गांभीर्याने घेतलेल्या आहेत। मी आपल्याला आश्वस्त करतो या तपासणीमध्ये काही चुका आढळल्या तर निश्चित कंत्राटदारावर कारवाई करण्यात येईल। सकाळचं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका आणि पुढील व्हिडिओजचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन नक्की प्रेस करा। या ठिकाणी उपस्थित केला या संदर्भात वेगवेगळ्या प्रकारच्या टेस्ट या करण्यात आलेले आहेत। त्याच्यामुळे मध्ये एक जी टेस्ट आहे ही पावसाळ्याच्या काळात त्या ठिकाणी केली, ती टेस्ट पावसाळ्यात करता येत नाही आणि म्हणून त्यानंतर आपण ती टेस्ट आता या ठिकाणी राहिली आहे, ती करण्याकरता आपण सांगितलेलं आहे। यामध्ये मुळात त्याच्यामध्ये काही किरकोळ अडचणी या आढळून आल्या आणि त्या संदर्भात 10 वर्ष डिफेक्ट लायबिलिटी आहे, त्यामुळे निवारण कालावधीमध्ये अशा प्रकारच्या काही गोष्टी जर आढळल्या तर त्या सुधार करण्याची जबाबदारी त्या कंत्राटदाराची आहे। त्याप्रमाणे कंत्राटदाराकडनं त्याची सुधारणा करून घेतली आहे। फ्लो टेस्ट ही जी काही करण्यात आली आणि प्रायमरी युनिट व SBR बेसिन या युनिटची बॉन्डिंग टेस्ट ही प्रकल्प सल्लागार मेसर्स दौराशा अँड कंपनी यांच्या मार्फत केलेली आहे। सदरच्या कामाच्या चौकशीसाठी गठीत करण्यात आलेल्या समितीने सर्व युनिटच्या स्ट्रक्चरल मेंबरची NDT टेस्ट दिनांक 5/7/2022 रोजी केली। सदर टेस्ट करतेवेळी पाऊस सुरू होता, त्यामुळे प्रायमरी युनिटच्या स्लॅबची स्ट्रेंथ कमी दिसून आली, त्यामुळे या ठिकाणी पाऊस नसताना ड्राय सरफेसवर NDT टेस्ट करून त्याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश हे कंत्राटदाराला देण्यात आले आहेत। त्यासोबत समितीच्या निर्देशाप्रमाणे नागपूर मंडळाकडनं याबाबतचा व्हिजिलन्स सेलचा अहवाल देखील मागवण्यात आलाय। यासोबत मॅनहोल कव्हरची चाचणी ही महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्याकडे प्राधिकृत असलेल्या SGS इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतनं आपण या ठिकाणी केलेली आहे आणि समितीने सुचवलेल्या चाचण्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्याकडून करून अहवाल सादर करण्याचे निर्देश हे कंत्राटदारांना देण्यात आलेले आहेत। त्यामुळे सन्माननीय सदस्यांनी जे सांगितलेलं आहे तशी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मार्फत आपण तपासणी करतो। मी आपल्याला आश्वस्त करतो या तपासणीमध्ये काही चुका आढळल्या तर निश्चित कंत्राटदारावर कारवाई करण्यात येईल। आपण मांडलेल्या सगळ्या बाबी आम्ही गांभीर्याने घेतलेल्या आहेत आणि त्या संदर्भातला अहवाल आल्यानंतर उर्वरित कारवाई देखील केली जाईल। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।